नमस्कार, मैं आपका दोस्त मनीष दादा जैन। आज मेरे बांबू के खेत में हमारे मित्र लोग आए, किसान लोग जो केली लगाते हैं, जो तापी नदी के पास में यावल तालुके में रहते हैं। मैं उनका परिचय आपसे कराता हूँ, आप स्वयं ही परिचय करेंगे और वो आपको यह बांबू की खेती कैसे लगी, क्या हुआ, उसका बारे में आपको बताएंगे। नाम सांगा। अनिल साठे, चिंचोली तालुका यावल। मी बऱ्याच ठिकाणी बांबूची शेती पाहिली, पण या ठिकाणी जी बांबूची शेती आहे त्याची ग्रोथ आणि त्याची वाढ संपूर्ण हे चांगल्या पद्धतीचं आहे। मार्केट मिळाल्यानंतर चांगल्या पद्धतीचं एकरी उत्पन्न मिळेल अशी आशा वाटते। बांबू काय बघितलं बोला। या पवन भाऊ नमस्कार, मी पवन पाटील विरावली यावलवरून। आम्ही बांबूचे असे बरेच शेत बघितले, पण हा इथं आधुनिक पद्धतीने तयार केलेला व दादांनी जे मार्गदर्शन केलं की बांबूपासून मिळणारं उत्पन्न, आतापर्यंत आम्हाला असे समज होती की बांबूची जी शेती आहे ही फक्त हलक्या जमिनीत किंवा अशा जंगलात एरियामध्ये करायची, त्याच्यापासून काही उत्पन्न येत नाही अशी कन्सेप्ट होती। पण तुम्ही इथं फर्मवर आल्यानंतर याच्यापासून काय उत्पन्न मिळणार आहे याचं जे गणित आम्ही इथं बघितलं ते आम्हाला खूप आवडलं। आणि नफ्याचं जे गणित आहे, कारण शेतकरी काय करतोय, पारंपरिक शेतीमध्ये जातोय त्यामुळे तो अडचणीत येतोय। ही पारंपरिक शेतीला फाटा देऊन काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे। आणि बांबूचे किती उपयोग होतो आणि त्याचे मार्केट ही चांगल्या प्रकारे आहे याची आम्हाला माहिती दिली दादांकडून। असं आहे की एक आपल्याकडे म्हणका होते, लोकांना बांबू नाही लावायचा याच्यासाठी लोक कसं म्हणतात, ज्याने लावले टोकर ताला लागला टोकर, म्हणजे गेला पा, इथे काही फरक पडत नाही, हे फक्त म्हण आहे, म्हणजे तुम्ही पुढे नाही गेलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला स्टॉप करतात। बरोबर। आज आदरणीय दादांच्या शेतात बांबू शेतीला भेट दिली, पपई शेतीला भेट दिली व दादांनी बांबूचं जे अर्थकारण समजावून सांगितलं ते आजपर्यंत आम्हाला माहितीसुद्धा नव्हतं व पिकांची वाढसुद्धा एकदम अत्यंत उत्तम पद्धतीने झालेली आहे। आणि आता माझी स्वतःची 12 एकर पडीत जमीन आहे, मी त्याच्यात ही लागवड निश्चित करणार आहे बांबू। नमस्कार, देवकांत पाटील। नवीन पद्धतीची शेती आणि पारंपरिक शेतीला पर्याय आहे हे दादांनी दाखवून दिलं आणि खूप नव्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून खूप चांगल्या प्रकारे शेती केली जाते आणि एक खूप मोठे प्रगतशील भारतात नाव असलेलं एक व्यावसायिक शेतीकडे वळतो आहे, म्हणजे शेतीमध्ये पण खूप काही आहे हे आम्हाला नवीन पिढीला पण समजलं, याच्यातून खूप फायदा होईल असं वाटतं। धन्यवाद। नाव सांगा पहिले। मी चिंचोली अनिल प्रल्हाद साडुंके। आज योग आला RL फार्मच्या मालकांबरोबर बांबूची शेती बघण्याचा आणि ग्रोथ चांगली आहे आणि करायचं आहे। तुम्ही स्वतः करणार ना? बापे आहे, आमच्याकडे भरपूर आहे, 7-8 एकरचा आहे सर। नमस्कार दोस्तों, वीडियो आपने देखें, आपको पसंद आया होगा तो ज़रूर लाइक करिएगा और सब्सक्राइब करिएगा और काफ़ी लोगों का आपको जो इन्फॉर्मेशन देनी होगी, पास ऑन करनी होगी तो ज़रूर दीजिएगा। नमस्कार।